असा संबोधित करतर आहे. त्याचबरोबर त्यांच्या बाजूक असलेले असतात डॉक्टर सुरज काणेकर, हे सुखाणू समितीचे सक्रिय सदस्य असतात. तसेच त्यांच्या बाजूक असलेले असतात भाई उर्फ चंद्रकांत पंडित, म्हापसा असलेले हिंदू मंदिर महासभा याचे ते प्रतिनिधी चंद्रकांत पंडित. त्या बाजूक बसलेले असतात श्री प्रवीण निसवणकर, हे भारत माता की जय संघाचे कार्यवाह श्रेणी गणधरे असतात. त्यांच्या पुढे बसलेले असतात सौ शुभानंदन सावंत, हे सनातन चे संस्थेचे प्रतिनिधी बसलेले असतात. त्यांच्या पाठसून सौ शुभांगी गावडे, या मातृशक्ती चे ते रिप्रेझेंटेटिव्ह असतात. पासून बसलेले सुरेश डिसोलकर, हिंदुरक्षा महाआघाडीचे सदस्य. तसेच श्री गणेश गावडे, हे हंगासर हिंदुरक्षा महाआघाडीचे सदस्य उपस्थित आहे पत्रकार परिषदेत. परत एकदा सगळ्या पत्रकारांचे हा स्वागत करता आणि हे पत्रकार संबोधित करपाक रवींद्र सर्मा विनंती करता. प्रेस कॉन्फरन्स आम्ही सुरू करूया. एक आमकां सगळ्यांक खबर आसा की देशभर आमच्या स्वतंत्र जावन 75 वर्सां आमकां जाली जायत आयली जाल्यार सुद्दां ह्या प्राचीन देशाचे सगळ्यांत जुने कल्चर आमचे एन्शियंट कल्चर तर ते आसून सुद्दां आमी पाश्चात्यांचे म्हणजे वेस्टर्नायज्ड आशिल्ल्या भशेन तांचे अनुकरण करतात. सगळे स्टँडर्ड्स जे आसा ते स्टँडर्ड्स खरे म्हणजे आमच्या देशान प्रस्थापित केल्या, पण आम्ही युरोपियन स्टँडर्ड्स वापरतात, आम्ही रोमन स्टँडर्ड्स वापरतात असं जाता. ही लजेची गजाल असा, कित्याक आम्ही आमचो देश हो खूप प्रगत आशिल्लो आणि प्रगत असा. ज्या वेळाचेर लोक कपडे घालपाक येनाशिल्ले तांकां, त्या वेळाचेर आमचे कडेन मोठमोठी सिव्हिलायझेशन्स ही आमच्या देशान जावन गेली. हॅपी न्यू इयर असे लोक ज्याका म्हणतात ते कोणाकूय भुरग्याकूय जर विचारले जाल्यार तो सांगतालो की 1 जानेवारी म्हणून. ते 1 जानेवारी ही कालगणना जी आसा ही कालगणना आमची न्हय, हे ग्रेगोरियन कॅलेंडर रोमन कॅलेंडर. ते कॅलेंडर इतले फॉल्टी आसा की त्या कॅलेंडराक पयलीं 10 महिने असले. म्हणजे पळयत जाल्यार डिसेंबर जो लास्ट महिनो आसा तो डिसेंबर म्हणजे 10, नोव्हेंबर म्हणजे 9, ऑक्टोबर म्हणजे 8, सप्टेंबर म्हणजे 7, असे ते सगळे आसात. आणि मदीं त्यामुळे डिसेंबर हो 10वा महिनो आशिल्लो ग्रेगोरियन कॅलेंडराचो. एक एक रोमन एम्पेरर जो जसो येतालो तसतसो आपलो एक महिनो जोडटालो. जुलियस सीझर जो आशिल्लो ताणें जुलयचो महिनो जो आसा तो एड केलो ह्या कॅलेंडराक. आणि मागीर ताणें केलो अशें जावंक जायना म्हणून ऑगस्टस आयलो पळय एम्पेरर, ताणें ऑगस्ट म्हयनो आपल्या नांवा फाटल्यान एड केलो आनी 12 महिने जाले. म्हणजे 10 महिन्यांचे कॅलेंडर जे आसा ते 12 महिन्यांचे जाले. इतले अनसायंटिफीक कॅलेंडर जे आसा ते आमी जणू काय आमच्याच पुर्वजांचे आशिल्ले भशेन वापरतात. कालगणना जी आमची आसा ती इतली एक्युरेट आसा की आमी लग्न सुद्दां ठरयता आसतना मुहूर्ताचेर लग्न अमकें जावन अमक्या मिनटांनी अशें अशें सगळें आसात. ती हांव डिटेल सांगूंक वचना, ती गरज लागली जाल्यार आमच्या हातूंतले वेगळे मेंबर्स सांगतले. तर हो देश इतलो प्राचीन आसून सुद्दां, संस्कृती प्राचीन आसून सुद्दां अशें जें जाता हें बरोबर न्हय. आमच्या देशाच्यो परंपरा रूढ जावपाक जाय. आमी स्वतंत्र जाले खरें पॉलिटिकली, पण कल्चरली आमी स्वतंत्र जाले अशें म्हणूंक जायना. इंग्लीश एज्युकेशन आमी घेतात तातूंतल्यान आमकां ते संस्कार सगळे दिले वतात. आनी म्हणून आमचें नवें वर्ष जें आसा ह्या देशाचें, तें नवें वर्ष हें गुढीपाडव्याक सुरू जाता. म्हणजे डेटीच्या हिशेबान तें 2 एप्रिलाक येता पवनूच्या वर्सा. नाल्यार वर्ष प्रतिपदा जी आसा शुद्ध प्रतिपदा पयलो दीस जो आसा त्या जो वर्षाचो, तर त्या दिसा ताका आमी गुढीपाडवा म्हणटात. तर हो गुढीपाडवा जो आसा तो नवीन वर्षाचो प्रारंभ हो त्या दिसा जाता. आणि त्यामुळे हिंदू रक्षा महाआघाडीन ह्या वर्सा अशें आव्हान आसाच आमच्या लोकांनी तें
पण आम्ही एक अशें अपील करपाचे ठरयला, दोन अपील्स करपाचे ठरयल्या. एक म्हणजे आता मेरेन गोंयांत बरीच वर्सां पासून सुरू जाल्या की कांय कडांनी वो नववर्ष दिनाचे स्वागत समारंभ केलो वता, म्हणजे हे नवे वर्ष जे सुरू जाता ताजे स्वागत समारंभ मिरवणूक काढून सकाळी प्रभात फेरी करून सभा घेऊन अशें जाता. मोठी मोठी शहरां जी आसा, आमची म्हापसा आसा, संभाजीनगर आसा, वास्को, पणजेन जाता, डिचोले सारकेले ठिकाणी जाता, अशा 15 कडांनी आता पर्यंत जाताले हे कार्यक्रम इयरली प्रत्येक वर्सा. हे सुरवाती पासून जायनाशिल्ले गोवा मुक्त केल्या नंतर, मागीर सुरू जाले हळूहळू लोकांक जशें लक्षांत येता, जागृती जशी जाता तशें सुरू जालां. त्यामुळे हे कार्यक्रम जे आसा ते आसाच, पण ताज्या व्यतिरिक्त जे जे प्रोग्राम्स गोंयभर जातले तरेतरेच्या गांवांनी, तातूंत आमचे नंबर एक अपील अशें आसा की लोकांनी, म्हणजे ज्यांका भारतीय संस्कृतीचो अभिमान आसा, अशे सर्व धर्मियांनी त्या हातूंतल्यान सहभागी जावचे आणि ते यशस्वी करचे, हे एक अपील. दुसरे अपील अशें आसा की हे हिंदू नववर्षाचे स्वागत करता आसताना भगवे झेंडे आसा जे, पताका आसात, कदाचित गुडयो आसात, ही भगव्यो पताका ह्यो घरा घरांनी उभारच्यो. अंदूच्या वर्सा आमी ज्यो तालुक्यांनी मिटिंग्यो घेतल्यो ह्या कमिट्यांच्यो, हिंदू रक्षा महाआघाडीच्यो, तातूंतल्यान आमी एक अशें सगळ्यांक अपील केला, ते अंदूच पूर्ण जातले काय कितें तें पळोवया. 1,00,000 घरांचेर भगवे गुढी ह्यो उभारच्यो, अशें करचें अशें आमी आव्हान त्या त्या तालुक्यांक केलें. ते एका तातूंतल्यान सोंपता अशें न्ही, फुडें फुडें आनीक वर्सां आसा, लोकांक हांची जागृती करची पडटली आनी हो विशय जो आसा तो फुडें व्हरचो पडटलो. आतां हें हिंदू रक्षा महाआघाडी जी आसा ती आमकां खबर आसा त्या प्रमाणे 77 संस्था पयले मिटिंगेक पार्टिसिपेट जाल्ल्यो तातूंतल्यान. हो एक फोरम, म्हणजे फेडरेशन जशें म्हणटात तरेतरेच्या संस्थांचें तशें, तर तें तातूंत आतां साधारणपणे 3-4 म्हयने जाले 1,100 मेंबर्स आतां पर्यंत ल्हान मोठे इन्स्टिट्युशन संस्थांचे हे हाका लागलेले आसा. गोव्यातलो हो सगळ्यांत मोठो प्रयत्न आसा, संस्था एका फोरमचेर, हिंदू संस्था ज्यो आसा, हिंदू इन्स्टिट्युशन्स बारीक मोठी हे एका इन्स्टिट्युशनचेर हाडपाची, तर ताका 1,100 संस्थांनी आतां पर्यंत सपोर्ट केला. गोंयांत आतां पर्यंत 15 कडांनी नववर्ष स्वागत दिनाच्यो कार्यक्रम जाताले, मिरवणूक किंवा सभा. अंदू हिंदू रक्षा महाआघाडीच्या प्रयत्नांनी आणि तालुका समित्यो ज्यो आसा आमच्यो, तांच्या प्रयत्नांनी 55 नव्या जाग्यांनी नववर्ष स्वागताचे कार्यक्रम जातले, 55 जाग्यांचे. एक हिंदू रक्षा रक्षा म्हणजे रक्षण, प्रोटेक्शन ह्या नांवानूच आसा ताका. देशभर हिंदूंच्या ज्यो कत्तली जातात, दंगली जातात, काश्मीर फायल्स हे तातूंतलें एक आसा जी लिपयल्ली ती. आज सुद्दां अशें जातलें, फाल्यांच्या पेपराचेर येतलें की एका हिंदू पुजाऱ्याक जितो मारलो, एखाद्या हिंदूक रस्त्याचेर बसकून ठार मारलो. वेस्ट बेंगलान जालें, पंजाबान जालें, केरळान जालें, बंगलोरान जालें. अशा पद्दतीन हे हिंदूंच्यो कत्तली, म्हणजे एकट्याक खून करप, ताजो आनी कितें करप, हे हिंदू आशिल्ल्याचो परिणाम. खरें म्हणजे 85% हिंदू आशिल्लो हो देश, पण हिंदूंचेर अत्यंत वायट परिस्थिती आयल्या, त्यामुळे गोंयांतल्या हिंदूंची रक्षा असो एक दोळ्यांसमोर ध्येय घेवन ही हिंदू रक्षा महाआघाडी सुरू जाल्या सगळ्या संस्थांक बरोबर घेवन. ताजो एक उपक्रम जो फुडलो जो आसा तोय आजू जावन डिक्लेर करपाक, 30 एप्रील आनी 1 मे अशा 2 दिसांक, सुरवातीक 2 दिसांचो आनी मागीर 7 दिसांचो, 1 म्हयन्याचो बी अशा पद्दतीन आसतले. पण ट्रायल बेजीसचेर आमी 2 दिसांचो युवती 250, म्हणजे
युवा वर्ग जो आसा तातूंतल्या चलयांचो म्हणजे लग्न न जाल्ल्यो चलयो कॉलेज गोईंग गर्ल्स अशांचो आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आपल्या सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग कॅम्प जो आसा तो घेतलो वतलो 250 युवतींचो. ताज्या नियोजना खातीर ताजे प्लॅनिंग करपा खातीर सगळे तालुका समिती जे आम्ही स्थापन केले आता 13 गोंयभर तातूंत दोडामार्ग तालुका एक असा. तर ह्या 13 समित्यांच्या सगळ्या मेंबरांचो एक मेळावो हो 3rd week of April असो जातलो असो घेवपाचो ठरयलो आम्ही. दुसरे हे जे 1100 मेरेन जे संस्थाचे मेंबरशीप पाविल्ले आसा ती फुडें व्हरपाक जाय आमकां आनी ताज्या मुळे तालुक्यांनीच कमिटी आसा अशें न जावन ग्राम पंचायत लेवल आनी नगरपालिका लेवल म्युनिसिपालिटी लेवल मेरेन म्हणजे 186 ग्राम पंचायती आसा आनी 14 म्युनिसिपालिटीज आसा हाज्या पर्यंत हे कमिटी आमकां व्हरपाक जाय. हे येता त्या ऑक्टोबर मेरेन पूर्ण करपाचे आम्ही ठरयला. इतले नजीकचे कार्यक्रम जे आसा गोवा रक्षा महाआघाडीचे हे सांगपाचे काम म्हजेर आशिल्ले ते हांवें केलें. हांव विनंती करतां डॉक्टर सुरज काणेकरांक की हिंदू रक्षा महाआघाडीच्या संदर्भात आई आणि ब्रिफिंग ताणें दिवचें. सगळ्यांक नमस्कार. तुमकां आतां सरान सांगला की हिंदू रक्षा महाआघाडी ही कित्याक जाली आनी आज भारत देश आसा त्या देशांत 85% आमी हिंदू आसून सुद्दां आमची ही दशा कित्याक जाता. म्हाका तर दिसता की गोंयच्या आमी एक वेगळो प्रयत्न करता त्या प्रयत्नान आमी सगळे हिंदू एकखडे हाडपाक सोदता. आज जशें आमी पळयलें प्रत्येक फोरमाचेर बाकीचे समाज जे आसा ते एकखडे आयिल्ले आसा तर तांकां कोण मॅनेज करपाक शकना. फक्त हिंदूक मॅनेज करता कित्याक सांग हिंदू हो शब्द हिंदू संघटीत ना. तो संघटीत कित्याक ना कारण कालावधीन तांकां हिंदू म्हणजे कितें हो शब्द शब्दाचो अर्थूच कळना. ताज्या खातीर जें शिक्षण आशिल्लें तें शिक्षण कांय तांकां दिलें गेलें ना. एखाद्या देवळांनी म्हणात किंवा शाळेंत म्हणात किंवा दुर्दैवान आमच्या घरांनी जालें ना. ताका लागून हो हिंदू फक्त हांगा थंय वचत रावलो. ताका स्वता भितरलो स्वाभिमान ताका ताजो जागृत जालो ना. जशें सरान म्हटलें सगळ्यांत पयलींची संस्कृती आनी श्रेश्ठ संस्कृती ही भारतीय संस्कृती आनी भारतीय संस्कृती भारत हो राष्ट्र जगतगुरू जगतगुरूच्या लेवलाचेर आमचें राष्ट्र आसा तितली आमची विचारसरणी आसा तितली आमची परंपरा आसा तितली आमची वैज्ञानीक आमची खोज आसा. पण आज आमी एका वेगळ्या शिक्षण पद्दती प्रमाणे आमी फक्त बाकीच्याचे फाट्यान लावपाक लागले आनी हिंदू म्हणजे कितें हें सगळें विसरून गेले. हिंदू शब्दानूच दिनचर्या आसा हिंदू शब्दानूच समाजकार्य आसा हिंदू शब्दानूच आपलें परिसरण आसा हिंदू शब्दानूच आरोग्य आसा हिंदू शब्दानूच व्यापार आसा. पण आज आमकां अशें शिकयलें कितें की सगळें भायर भायलें आनी तें आमी करपाक लागले स्वताक आमी विसरले. ताका लागून हाजी सुरवात जर तर परत आमच्या भारत देशाक राष्ट्राक आनी आमच्या संस्कृतीक जर तर जगतगुरू जावं जाय आज पळयत जाल्यार मानव जातीक ही सामकी गरज आसा. आज सगळ्या जगाचेर शांतता म्हणटा ती खंयच ना समाधान म्हणटा तें खंयच ना. प्रत्येक जाण धांवता अणू युद्धा कडेन आमी आज पाविल्ले आसा. तातूंतल्यान जर तर ह्या पृथ्वेचेर जर तर स्थिरता जाय जाल्यार हिंदू विचार हो खूब महत्वाचो आसा. हो जर तर हिंदू विचार जर तर आमकां प्रत्येकाक दिसता जगतगुरू जावं जाय जाल्यार फक्त अशें न्ही की आमच्या भारताचो पंतप्रधान आदरणीय मोदीजी किंवा आज बरें काम करता उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री जाले योगीजी हांणीच तें काम करपाचें काय. आज आमी परत जागृत जावचें पडटलें. आमची प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त स्वता पुरती न दवरता कौटुंबीक कुटुंबाच्या लेवलाचेर थंय न दवरता समाजाच्या लेवलाचेर थंय न दवरता राज्याच्या लेवलाचेर थंय न दवरता देशाच्या राष्ट्राच्या लेवलाचेर आनी मुखार विश्वाच्या लेवलाचेर सुद्दां आमी त्या प्रमाणे विचार करून काम करचें पडटलें. ताजी एक सुरवात म्हणून आज आमी हो गुढी पाडवाचो दीस धरलो आसा. ताजी एक सुरवात म्हणून परत जागृत जावपा खातीर आरे बाबा आमी खंयचे वंशाचे मनीस आमचें रक्त हें खंयचें हें परत जागृत जावचें काय. आमी जें नाका जाल्ल्या फाटल्यान धांवता तें खंय तरी सोंपोवचें काय.
ताज्या फाटल्यान न धांवता स्वताचे आपले जे स्वाभिमान आसा आत्मज्ञान आसा ते एखादें जागृत करचें काय मुखावल्या पिढीक आमी दिवचें काय असो म्हणून आमी हो वेगळो आगळो वेगळो कार्यक्रम घेतिल्लो आसा. तेन्ना आमी हिंदू रक्षा महाआघाडी तर्फे सगळ्यांक मुद्दम कळकळीची विनंती करता की ज्या जाग्यार एखादीं देवळां आसतलीं किंवा एखादी कॉलनीज आसतल्यो एखादी संस्था आसतल्यो तांणी आमी समज थंय पावले ना जाल्यार तांणी हो एक आमचे गुढी पाडव्याचो दीस धरून तांणी एक कडेन येवचें सकाळी फुडें उठचें आनी एक ल्हानशी मिरवणूक काडची मनांतल्यान खंयचो तरी एक जय घोश वा देवाचें नांव घेवचें आनी थंयच एखादी एक ल्हानशी बैठक घेवन आमी मुखार कितें करपाक शकता काय हाजो विचार करचो. सो हातूंतल्यान म्हाका दिसता फक्त गोंय पुरतो न रावता राष्ट्रभर ही चळवळ जावतली आनी एक आपल्या विश्वान एक वेगळे मुखावयले दीस सुंदरशे दीस येवपा खातीर हे पयलें पावून जातलें अशें म्हाका दिसता. त्या परेन हांव तुमकां सुद्दां आव्हान करता तुमचे तरेन सगळ्यांनी म्हाका नेट दिवचो बरी प्रसिद्धी दिवची सगळ्या लोकां पर्यंत पावचें अशें पळोवचें तातूंतल्यान एक वेगळें आमी जिवन साध्य करपाक शकता. शुभताई सामंताक गुढीपाडवा म्हटल्यानंतर आपण नववर्ष साजरा करतो पण आणि आता जसं डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या याच्यामध्ये विज्ञान भरलेलं आहे तर थोडक्यामध्ये गुढीपाडव्याचं विज्ञान काय ते सांगते. म्हणजे गुढीपाडव्याला आपण बघतो की शेतकरी आहेत ते शेत नांगरून ठेवतात तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर पाडव्याला एक विशिष्ट प्रकारची शक्ती कार्यरत असते जसं गणेश चतुर्थीला गणपतीची शक्ती शिवरात्रीला शिवाची शक्ती तसंच गुढीपाडव्याला प्रजापती ही शक्ती पृथ्वीवरती अधिक प्रमाणामध्ये कार्यरत असते आणि या शक्तीचं कार्य काय आहे तर उत्पादन म्हणजे प्रजनन ही त्या शक्तीचं कार्य आहे. तर मग शेतकरी का बरं नांगरतो तर ती जी शक्ती वातावरणामध्ये असते ती त्या मातीशी एकरूप झाली पाहिजे आणि मग मातीची जी बियाणं आपण जेव्हा घालतो तर ती जी सुपीकता आहे किंवा चांगल्या प्रकारचं धनधान्य निर्माण व्हायला पाहिजे शक्ती त्या वातावरणामध्ये त्या दिवशी असते. म्हणजे आपलं हे जे शास्त्र आहे ना त्याच्या पाठीमागे जे विज्ञान आहे ज्याला आपण धर्मशिक्षण असं म्हणतो तर ते धर्मशिक्षण नसल्या कारणाने ना आपण एवढा महत्त्वाचा दिवस आहे तो तर तो साजरा न करता आपण कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीनुसार 1 जानेवारीला करतो ज्याचा काही संबंधच नाही आपल्या संस्कृतीशी. तर आता प्रत्येक सण आहे ना तो काही ना काहीतरी विज्ञान घेऊनच आहे आणि हे विज्ञान लोकांपर्यंत पोचावं यासाठी सुद्धा धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे हा भाग आपल्याला लक्षात येतो. आणि कडुलिंबाची जी पानं आपण प्रसाद म्हणून घेतो त्या दिवशी वैशिष्ट्यपूर्ण आपला ते प्रसाद आहे तो तर त्याला शारीरिक कारण पण आहे म्हणजे त्याला आयुर्वेदिक कारण पण आहे आणि त्याला आध्यात्मिक कारण पण आहे. ही जी प्रजापती शक्ती लहरी ज्या वातावरणामध्ये असतात तर ते कडुलिंबाची पानं ते आकृष्ट करून घेतात तर हे त्या कडुलिंबाचं वैशिष्ट्य आहे. हे विज्ञान आपण लोकांपर्यंत पोहोचवणं आज काळाची गरज झालेली आहे. तर सगळ्यांना आवाहन करते की आपल्या धर्मामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या केवळ रूढी परंपरा किंवा मागासलेल्या आहेत असं न विचार करता मगाशी सरांनी पण सांगितलं की अत्यंत प्रगतशील असं आपली संस्कृती आहे तर त्या संस्कृतीचं प्रगत पण काय होतं हे समजून घेणंसुद्धा काळाची गरज आहे. एक कार्यक्रम सांगपाक विसरलो ताचो तपशील जावंक ना पण शुभताईनी जो उल्लेख केलो तर धर्मशिक्षणाचे वर्ग किमान एक तरी प्रत्येक तालुक्यान मे म्हयन्यान घेतले वतले. आमची तरुण पिढी आसा आणि जाणटी आसा नवशिक्षित इंग्लीश एज्युकेशन घेतिल्ल्या लोकांकूय आता म्हणजे आमच्यो आजीओ बी आशिल्ल्यो तांकां धर्मशिक्षण आशिल्लें थोडेफार प्रमाणांत पण ताज्या नंतरच्यो पिढयो ज्याणी हे इंग्लीश एज्युकेशन आणि आताचें एज्युकेशन घेतलां तांकां हे सांगचें पडटलें आणि सांगचें पडटा अशें दिसता म्हाका. त्या दृश्टींतल्यान प्रत्येक तालुक्यान कमीत कमी एक अशे 13 अभ्यास वर्ग जे आसा हे मे म्हयन्यान घेतले वतले. तुमकां कितें विचारपाचें आसलें जाल्यार तुमी 55 जाग्याचेर कार्यक्रम जातले सकाळी 55 जागे म्हणजे ते आमकां दिया आणि केन्ना मेळचे कसे मेळचे म्हणजे एखादे पेपर वाचून जर ताका थंय येवपाचो जर असेल तर तो वाचून येऊ शकता असं ते लिस्ट सगळ्यांक धाडून दिता मेल जाल्यार हांव व्हॉट्सॲप हे दिता व्हॉट्सॲपाचे सुद्धा केलं. म्हजो एक प्रश्न आशिल्लो 1 एप्रील हो सुद्धा एका काळाचेर 9 वर्ष दीस आशिल्लो एप्रील फूल करतात
तो नव वर्ष आशिल्लो इंग्लीश तेकाचेर आनी एक जानेवारी उपरांत केलो ताजे ताजे फाटल्यान तुमकां कितें खबर आसा तें ना कांय ना एप्रील फूल हो एप्रील एक वर्ष परत नवें वर्स मनयतात म्हणून ना असो खंय उल्लेख हांवें आयकलो ना एक जानेवारी हो एप्रील फूल हो आहे त्याच्या पाठीमागे म्हणजे एका प्रकारे आपल्या धर्माबद्दल जे काही योग्य आहे ना तर ते समाजापर्यंत आपण जेव्हा मानतो तर ते अयोग्य कसं असं दाखवणारी पण दुसरी व्यवस्था असते म्हणजे असं एप्रिल फूल अशा नावाने ना म्हणजे आपला जो काही सण असेल त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण करणं किंवा त्याचं जे महत्व आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून असा भाग होतो नेमकं त्याच्या पाठीमागचं शास्त्र वगैरे त्याच्यासाठी सांगते की धर्मशिक्षण महत्वाचं आहे युवती आत्मसंरक्षण जे प्रशिक्षण कितले झाले ते 250 एकाच ठिकाणी ट्रायल खंयचे मार्शल आर्ट पूर्ण गोव्याचे तालुक्यातले न्ही कराटे वा कसले जुडो कशी मार्शल आर्ट कराटे असा विषय प्रशिक्षण दंड प्रशिक्षण असं युद्ध असं तलवार तलवार लाठी खडग दंड नियुद्ध निशस्त्र युद्ध ते संस्था आसात ज्यो हे केल्यात मेंबर आसात प्रत्येक संस्थांनी जर असो एक एक जर कार्यक्रम जर हरिजाणा केल्लो ते कशें आसा आतां हालींच सुरू जालां तें त्यामुळे समाज कोण लुजूच असता न्ही तो एकदा एकटांय येवचो पडटा आनी तो कार्यरत जावचो पडटा आनी ताणें तें आपल्या आधाराचेर ओडून घेवचें पडटा ही स्टेज आज आमची येवना म्हणजे हिंदू रक्षा महाआघाडी आनी आमकांच सगळें करपाचें ना आमी जी कोर कमिटी आसा तर त्यो तालुक्यांतले लोक जे आसात ताणी इनिशिएटीव घेवचो आनी त्यामुळे आतां हे जे 55 कार्यक्रम आनी कितें कितें जें आसा तातूंत ते इनिशिएटीव घेता हळूहळू करून तांच्या लक्षांत येतलें की आमी स्वतंत्रपणे उदाहरणार्थ एक क्रिकेट क्लब आसा तो आमचो मेंबर आसा जाल्यार क्रिकेट क्लब हो गांवचो कार्यक्रम हे करतलो आनी वतलो ताणी इनिशिएटीव घेवंक जाय 10 संस्था गांवांत आसल्यो जाल्यार 10 संस्था इनिशिएटीव घेना कोणें तरी घेवंक जाय तें हळूहळू करून तांकां पुश करपाक जाय त्या स्टेजीन आसा आमी हो कार्यक्रम दिल्लो आसा आवाहन म्हणजे खंयच्यान तरी संत महंता कडल्यान दुसऱ्या कडल्यान येवपाक जाय दर वचपाटी म्हणजे थाळयो बळयात आनी हे बळयात म्हटल्या बरोबर एक जनजागृती जाता तशेंच प्रकारचो आतां भाई आसा भितर ते मंदीर समितीचे हातून आसा मठ बीट आसा भितर त्या लेवलाचेर धर्मगुरींनी फुडाकार घेवन कांय गजाली करपाक जाय अशें दिसना भाई तुमकां मेन म्हणजे हिंदू व हिंदू हिंदू ही प्रत्येकाक आपली ओळख आसपाक जाय प्रत्येकाक ओळख आसपाक जाय की देशांत किंवा भारतांत हिंदू किंवा गोंयांत हिंदू आहा पूण हिंदूचे धर्म किंवा शिक्षण हे आयज गरज आहा तांकां प्रत्येकाक दिवपाची आनी ती प्रत्येकान घेवंक जाय न्ही आनी प्रत्येकान हिंदू म्हणून आपूण स्वाभिमानान जगपाक जाय परत आमी सगळे एकीकडेन एक जातले आनी ह्या देशांत हिंदूची गरज आहा कित्याक जे कितें चल्लां मुस्लीम किंवा बाकीच्या हेतून हिंदूच्या आयज अत्याचार चालले ते बंद जातले जाल्यार हिंदू हे घेवपाची गरज मात सर म्हाका अशें हिंदू रक्षा महाआघाडी ह्या हेचेर केन्ना फॉर्म जाली केन्ना जाली गोंयांतल्यान वा भारतभर कार्य चल्ला त्या जर संक्षिप्तान थोडे सांग एक ब्रीफ दिता हिंदू रक्षा महाआघाडीचे संवर्धन
डेट्स ना, एक कितें जालें सप्टेंबरान, गेल्या वर्सा हय 25 सप्टेंबरान आमची पयली मिटींग जाली, गेल्या वर्सा 25 सप्टेंबर. आनी त्या मिटींगेक आमी भिवन भिवन 30 जाण जातले असो तो हातूंत सिद्धार्थ भवन आसा तातूंतलो हॉल घेतिल्लो सेकेंड फ्लोरा वयलो. कित्याक हिंदू एकठांय येवपाक हें जाता न्ही, पूण आयले आमी 20-30 संस्था येतल्यो अशें धरिल्लें, पर ते येवकूच लागले, स्टार्टेड पोरींग. आनी मागीर 155 जाण आयले, 155 त्या हाका, आनी त्यो 77 संस्था आशिल्ल्यो, 77 संस्था आशिल्ल्यो, आनी बरो रिस्पॉन्स मेळ्ळो. आनी म्हणून मागीर डिसेंबरान दुसरी मिटींग आमी जी घेतली, 20 डिसेंबर, आनी मातसो टायम दिलो, निरोप दिवन सांगले, जाल्यार ह्या 77 आमच्यो 155 संस्था एनरोल जाले तो पर्यंत. आनी ताज्या नंतर मागीर आमी तालुक्यांनी गेले आनी तालुक्यांनी कमिटीज फॉर्म केल्यो. थंय साधारण ह्या 11 तालुक्यांनी मिळून 1000 लोक तरेतरेच्या गडांनी, म्हणजे साकोर्डा धारबांदोडा हातून सुद्दां एकठांय आयलो आनी कमिटी फॉर्म जाल्यो. मागीर तिसरो राउंड म्हणून त्या कमिट्यांच्यो मिटींग्स जाल्यो मागीर, आनी तातूंत मेंबरशीप आमी अदीक वाडोवंक जाय आमची अशा पद्दतीचो एक निर्णय जालो. आनी ताजो परिणाम म्हणून आज 1107 त्यो तश्यो संस्था ज्यो आसा ह्यो संबंदीत आसा. म्हणजे आनी आमच्या तालुक्यांनी केल्ल्यो आसतल्यो त्यो अजून आमचे कडेन ताजी इन्फॉर्मेशन येवना, पण ही प्रक्रिया चालू रावतली. आनी आमचे टार्गेट आसा की 10,000 संस्था, हिंदू संस्था आसा गोंयांत, देवळां देवळां नाट्य संस्था, कल्चरल क्लब्स, स्पोर्ट्स क्लब्स, ड्रामा भजनी मंडळां, सेल्फ हेल्प ग्रुप्स, अशे सगळे जे स्वताक हिंदू म्हणून कन्सिडर करता अश्यो सगळ्यो संस्था 10,000 आसा. ताजो आमी स्पॅन धरला एक वर्सभरान आमकां ह्या सगळ्या संस्थां पर्यंत तालुक्याच्या मार्फत वचूंक मेळटा काय कितें असो एक आमचो प्रयत्न आसा. वर्सभरान 10,000 संस्था पर्यंत आमी पावपाक जाय. रजिस्टर करूंक ना, ताज्यो फॉर्मेलिटीज अजून, फॉर्मल सगळ्यो गजाली उरल्या. आमी इनफॉर्मली 4 गजाली जितल्यो सुरू करपाक जाता तितल्यो केल्या, पण करतले ते. रजिस्टर झाली काय ही देशव्यापी सध्या गोंयापुरती आसा? सध्या गोंयापुरती दोडामार्ग तालुका एक आमच्या हातून आसा तो स्वय, म्हणजे आपल्या इच्छेनूच दोडामार्ग तालुका आमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमांनी आसा अशें म्हणून ते कार्यकर्ते आयले. श्री गणेश गावडे आसात आनी शुभांगी गावडे, भारत माता की जयची मातृशक्ती ऑर्गनायझेशन जें आसा ताच्यान ते प्रमुख आसा. एक कितें केलां, ही हिंदू रक्षा महाआघाडी आसा न्ही, ती 5 कॉमन प्रोग्राम्स दवरले, समान कार्यक्रम. संस्था आपआपल्या परेन काम करतले आपआपलें, पण 5 गजाली खातीर आमी एकठांय येवपाक जाय. एक म्हणजे धर्मांतराक विरोध, दुसरें जिहाद जे सगळे आसा, लव जिहाद, लँड जिहाद, नार्कोटीक जिहाद, हे वेगळेवेगळे देशभर जे चालू आसा प्रकार तांकां विरोध. म्हणजे एक जाणें धर्मांतराक विरोध, दुसरें जिहादांक विरोध खंयच्याय प्रकारच्या, तिसरें मंदीर सुरक्षा, चवथें धर्मशिक्षण समर्थन, म्हणजे धर्मशिक्षण दिवंक जाय अशें, आनी हिंदू संस्कार समर्थन हो 5वो मुद्दो.
हिंदू संस्कार समर्थन आम्ही समर्थन म्हटलं पण त्याच्या खातीर काय काही कार्यक्रम प्रोग्राम आम्ही त्या त्या तालुक्यात घेतले. नमस्कार. आज आमच्या हिंदू रक्षा महाआघाडीच्या बैठकीत पत्रकार परिषदेसाठी आपण सर्व पत्रकार इथे उपस्थित आहेत आणि आमच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने जो काही कार्यक्रम आपण इथे राबवला जाणार आहे पूर्ण गोव्यात आणि दोडामार्गमध्ये सुद्धा त्याबद्दल जाणून घेतलं. इथे सर्वांनी आपापले विचार मांडले आणि ते विचार समाजापर्यंत पोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून होणार आहे. त्या सगळ्यासाठी मी शुभांगी गावडे हिंदू महाराष्ट्र महाआघाडीतर्फे आपली आभार मानते आणि तसंच सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद.